माणसांनी मजा म्हणून बुचभर दारू आधी हत्तीच्या बादलीमध्ये पाण्याचे टाकले आणि नंतर ते प्रमाण त्यांनी वाढवलं. मग त्या हत्तीला सवय झाली. एक दिवस हत्तीला दारू त्यांनी दिली नाही आणि त्या हत्तीने त्याचं घर दार बॅकयार्ड सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. मग ती गोष्ट समोर आली वन खात्याच्या, कारण आधी कसं शांतपणे सगळं त्याचं गपचूप चालू होतं. त्यावेळी मग त्याला अटक केली, हत्ती एलिफंट सेंटरमध्ये गेला. तिथे पण असं मजा म्हणजे तो 7 वाजता असा संध्याकाळ झाली की त्याला संध्याकाळी विड्रॉल यायचा हत्तीला. तो असं शांतपणे असं उभं राहायचा एकटक एका दिशेला बघत असं. मग आम्ही त्यांनी जो चढता क्रम लावला तो आम्ही उतरता क्रम लावला. 6 महिने लागले. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे जर हत्तीला पण दारूची सवय लागू शकते आणि ती सुटू शकते तर आपली पण सुटू शकते. जर कोणाला आयुष्यामध्ये कुठलीही वाईट सवय असेल तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ती रोज वाईट सवय आपण थोडी 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 कमी करू शकतो, जेणेकरून आपण त्या वाईट सवयीपासून कायमचं मुक्त होऊ शकतो. तर प्लीज हे फॉलो करा आणि कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.